भाऊ गुवाहाटीला गेले, त्यानंतर गद्दारीचा आणि खोकेबाजीचा तुमच्यावर आरोप, विरोधकांच्याकडून आरोप केला जातो, काय सांगा? आता ज्याने आरोप केले त्यांचा आता ह्या 3 महिन्यातला 4th पक्षप्रवेश आहे. असं कसं चालेल? गद्दार आणि दलबोध ह्याच्यात फरक आहे. आता काय फरक आहे? मुळात गद्दार सिद्ध व्हायला, गद्दार नाही हे लोकांनी जुळवून दाखवून दिले, पण तुम्ही दलबदलू आहे सिद्ध करताय. कारण 3-4 महिन्यामध्ये 4th-5th पक्षप्रवेश विश्वास कसा ठेवायचा? आत्ता जे विरोधक म्हणतात की हे सगळे आमचं आहे, ते 4 साली त्या लोकांनी असं सांगितलं की हे खोटं आहे, हे दिवासोपण आहे, तुम्हाला अनिल बाबर फसवत आहे. तर त्यांनाही सवाल आहे की ज्या दिवशी संस्था काढली, संस्था काढल्यानंतर जो मुलगा तुमच्यात कामाला होता तो आज आहे का? तुम्ही तुमचे जे आत्ता प्रतिस्पर्धी आहेत वैभव पाटील, त्यांना मोगल म्हणता किंवा औरंगजेब म्हणता का? की आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पहिले कॅन्डिडेट आहेत माझ्याबरोबर जे उभं राहणार आहेत, की वडिलांची इच्छा असताना वडिलांना बाजूला सरकून ते पुढे आले. बाबर आणि पाटील गट या 2 गटात तडजोडीचं राजकारण चालतं असं आरोप केला जातो. कधीच नाही. त्यांच्यात एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या पुढे सोडणारे कार्यकर्ते जबरदस्त आहेत. 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक त्याने माझं चुकीचं काम दाखवा मला. पडळकरांची आणि भाऊंची भेटच कधी झाली नव्हती अपायलामध्ये, माझी त्यांची भेट झाली नव्हती. आई वडील नसणं, अनाथ असणं यासारखं वाईट काय नाही या जगामध्ये. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडावळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज निवडणुकीच्या धामधुमीत खानापूर मतदारसंघाचे उमेदवार सुहास बाबर आज आपल्या प्रेक्षकांशी गप्पा मारणार आहेत. भैया तुमचं स्वागत. नमस्ते. वज्रधारीच्या प्रेक्षकांशी वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारायला आलाय, मनापासून धन्यवाद. मी तुम्हाला पहिलाच प्रश्न असा करतो, तुम्ही आज इतक्या गेले अनेक दिवस प्रचार करताय, तुम्हाला विजयाची खात्री आहे का? 100% विजयाची खात्री. मी आता जवळपास 8 तालुका पूर्ण झाला, ह्या मतदारसंघ खानापूर तालुक्यातले 3 जिल्हा परिषद गट पूर्ण झाले. ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे त्या पद्धतीने मला पूर्ण खात्री आहे की विजय हा 100% आपला होणार. तुम्ही वारस म्हणून निवडून केलं उभं राहताय की तुमच्याकडे मतदारसंघाच्या विकासाच काय विषय आहे? निश्चितपणे म्हणजे वारस आहे त्याबद्दल काय तक्रार नाही. म्हणजे माझ्या वडिलांचा वारसा सांगायला मला काही कमीपणा नाही आहे, पण मी फक्त विचाराचा वारसा सांगणार नाही, मी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार. आणि मला असं वाटते की पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि अनिल भाऊंच्या पश्चात ह्या 8 महिन्यामध्ये मी जे केलेलं काम आहे ते निश्चितपणे त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगतो हे सिद्ध करायला 100% पुरेसं आहे. आणि वारसाबरोबर मी ह्या मतदारसंघाचं एक विजन घेऊन समोर जाणार आहे लोकांच्या पुढं. विजन सांगू शकतो? 100% सांगणार. आता मुळात ह्या मतदारसंघाची बेसिक गरज जी होती, किंवा तुम्ही कुठल्याही मतदारसंघाची असू द्या किंवा कुठल्याही भौगोलिक क्षेत्राची असू द्या, पाणी हे त्याचं बेसिक असतं. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तुम्ही एकच मिनिट तुम्हाला थांबवतो. पाण्याचा विषय काढला, विरोधक तुमच्यावर असा आरोप करतात की गेल्या अनेक निवडणुका तुम्ही फक्त पाण्यावरच लढवतो. तुम्हाला मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, मी आपल्या जिल्ह्यामध्ये सांगली, कराड, म्हणजे कराड आपल्या जिल्ह्यात नाही आहे, कराड, ह्या कोल्हापूर, हा जो शहरांचा विकास आहे त्याची बेसिक गोष्ट अशी आहे की ती पाण्यामुळे झालेली आहे. नदी तिथं असल्यामुळं त्या सगळ्या भागाचे डेव्हलपमेंट झाले. तुम्हाला मी दुसरं उदाहरण देईन की सगळ्यात आत्ता आपल्याकडं पाण्याची सगळ्यात मोठी या भारतामध्ये समस्या असलेलं शहर आहे चेन्नई. काही दिवसापूर्वी तिथं प्रचंड मोठं संकट पाण्याचं आलं होतं. तुम्ही तिथली जर माहिती घेतली, आता चेन्नई तर औद्योगिकदृष्ट्या खूप नावाजलेलं पुढारलेलं शहर आहे, बेंगलोर आहे. पाण्याच्या अडचणीमुळं अनेक कंपन्या त्यांनी वर्क फ्रॉम होम चालू केलं होतं, किंवा तिथून बाहेर पडण्याचा बऱ्यापैकी निर्णय घेतला होता. हे सगळं संकट आहे हे बऱ्यापैकी पाण्याचं आहे.
आणि पाण्याचं राजकारण करत नाही आम्ही, किंवा योजनेचं एकच मुद्दा घेऊन आम्ही लढत नाही. तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ह्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती, इथं असलेलं पाणी, पर्जन्यमान, आपण मान्सूनचा टेल एंड आहे आणि रिटर्न मान्सूनचा टेल एंड आहे. आपल्याकडे पर्जन्यमान 22 इंचाचंच आहे. ह्या पर्जन्यमानामध्ये आपल्याकडं पाण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प आहे, याच्यावर शेती ही होऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा झाला. हे ओळखून भाऊनी 1994-95 साली या टिंबू योजनेचा मांडणी केली. मांडणी केल्यानंतर ती योजना रखडत चालू रखडत त्याला असं करत 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 ते बरेच वर्ष रखडत गेले होते. एक तर गोष्ट मान्य केली पाहिजे की टेंबू योजनेचं पाणी येण्यापूर्वीचा तालुका आणि 2014 नंतर टेंबू योजनेचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर आजच्या तालुक्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मुळात हे करत असताना आज जर तुम्ही माहिती घेतली किंवा तुम्ही स्वतःही घ्या, मी भाषणामध्ये माझ्या अनेक ठिकाणी मुद्दे सांगतोय. मी ज्याला पंचायत समितीला होतो तेव्हा जवळपास 125-180 टँकर पिण्याच्या पाण्यात चालू होते. पिण्याच्याच पाण्याचे म्हणजे एका माणसाला 20 लिटर पाणी द्यायचा हा शासनाचा नियम होता. त्यात जनावरांचा उल्लेख नव्हता. त्या काळामध्ये प्रचंड जनावरे विकली गेली होती आपल्या भागातल्या, छावण्या चालू होत्या, अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आपला मतदारसंघ होता. 14 नंतर परत भाऊ आमदार झाले, परत ह्या योजनेला रेटा लागला. 2016-17 पर्यंत हे 5 टप्पे त्याचे पूर्ण झाले. आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही जर ह्या मतदारसंघातलं जवळपास माझ्या हिशोबानं 60,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आणि त्याच्यातून जे मिळणार उत्पन्न आहे त्याच्याकडे चकित करणार आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 150 कोटीच्या आसपास द्राक्षाचं उत्पन्न आहे आपलं ह्या मागच्या वर्षीचं. डाळिंबाचं 500-600 कोटीचं उत्पन्न आहे. आपल्या शेतकऱ्याने 800 कोटीचा ऊस पिकून कारखान्यांना दिला आहे. हे जे उत्पन्न आलं आहे हा खूप मोठा आकडे. तुम्ही आज जी विट्यात गर्दी बघताय ना, विट्यात काय इंडस्ट्री नाही आहे, फार मोठी इंडस्ट्रीज नाही आहे, काय फार मोठे व्यवसाय चालू नाहीत, पण ह्या मार्केटमध्ये फिरणारा अख्खा पैसा हा सगळ्या शेतकऱ्यांचा. मी तुम्हाला याच्यात दुधाचं काही सांगितलेलं नाही, तरकारीचं काही सांगितलं नाही, भाजीपाला काही सांगितलेलं नाही. निश्चितपणे आज तुमच्याजवळ एकदर क्षेत्र असेल तरीसुद्धा जर तुम्हाला शाश्वत पाणी मिळालं तर तुमचं एक छोटं कुटुंब चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं जीवन त्याच्यात जगू शकतं. मी फिरत असताना जे मला जाणवलं आहे, मादळमुटीमध्ये गेल्यानंतर तिथल्या मुलांनी सांगितले की शेतीला पाणी येण्यापूर्वीचं आमची शेती आणि आल्यानंतर शेती. 500 टन ऊस अख्ख्या मादळमुटीतून जात होता, आता 20,000 टनाच्या पुढे गेला ऊस. आता 20,000 टनाचं उत्पन्न काढलं तर किती मोठं होतं आहे तुम्ही त्याचा कॅल्क्युलेशन करायला हरकत नाही. हा बेसिक फरक हा 100% पाण्यामुळे झाला. तुम्हाला जे अपेक्षित आहे, आता विरोधक जे सांगतायत की तुम्ही किती वर्ष राजकारण करणार, मग तुम्हाला जर 4 ते 14 संधी मिळाली नसती किंवा भाऊन संधी मिळाली असती किंवा तुम्ही काम केलं असतं योजनेचं, आज हा प्रश्न मिटला असता. बरोबर, 9 पर्यंतच विषय संपायला पाहिजे होता, फक्त तुम्ही ते करू शकला नाही म्हणून इथंपर्यंत ते खेचत आहे. सांगतो तुम्हाला मी, 5 टप्प्याची योजना होती हे तर मान्य, 6व्या टप्प्याचा त्यात काही विषय नव्हता. 5 टप्प्याची योजना पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्या मतदारसंघातली 40-42 गावं अशी होती की ज्यांना पाणी जात नव्हतं, किंवा काही गावं अशी होती की पूर्ण क्षमतेनं म्हणजे अंशतः पाणी जात होतं त्या गावांना. त्या सगळ्या गावांना पाणी देणं हे क्रमप्राप्त होतं. मग बांधवगड असेल, जिल्ह्यातलं सगळ्यात उंचीवरचं ठिकाण आहे, नदीपासून खूप लांब आहे. मलाही आश्चर्य वाटतं की कसं जाणार पाणी, पण परत बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय दरम्यानच्या काळात झाला होता. हे सगळं करत असताना 6व्या टप्प्याची मांडणी झाली, त्याचं टेंडर झालं, 1 तारखेला CM साहेब आले होते, भूमिपूजन झालं. आज तुम्ही जाऊन बघा, 30% खुदाई पूर्ण आहे, पाईप सगळ्या त्या ठिकाणी कामात चालू. म्हणजे जे शब्द दिले होते ते बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला. पाण्याच्या बाबतीत फक्त तुमचं श्रेय नाही, तुम्ही सगळं श्रेय घेता असं त्यांचा आरोप येतो विरोधकांचा. नाही, कसं आहे, मुळात मांडली योजना भाऊनी, परंतु त्याच्या काळामध्ये त्याला मंजूर झाली, काम सुरू झालं, परत 99ला भाऊ आमदार झाले. 99 पासून 2004 पर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ होता फार, अनुशेषाचा मुद्दा त्याला खूप मोठ्या ताकदीनं होता. तत्कालीन राज्यपाल महंमद फजल साहेबसुद्धा त्याला पाहणी करायला आले होते. 4 साली आत्ता जे विरोधक म्हणतात की हे सगळे आमचं आहे, ते 4 साली त्या लोकांनी असं सांगितले की हे खोटं आहे, हे दिवासोपण आहे, तुम्हाला अनिल बाबर फसवत आहे. आणि हे तुम्ही नेरेटिव्ह सेट केलं, लोकांना ते पटवून दिलं. पटवून दिल्यानंतर ते लोकांनी कदाचित पटलं लोकांना आणि लोकांनी तुम्हाला संधी दिली. परत तुम्ही त्याच विषयावरती आला, 9-9-9 विधानसभेच्या वेळेला तुम्ही मांडत होता की आम्ही करतोय. तुम्ही पहिल्यांदा निवडून आला ते हे खोटं आहे म्हणून निवडून आला, परत सांगत आला की आम्ही करतोय म्हणून सांगत आला. 4 ते 14 तुमच्याकडून काही झालं नाही,
म्हणून परत लोकांनी भाऊंचा विश्वास ठेवला आणि परत ती संधी दिली आणि भाऊंनी काम करत गेले. भाऊ असताना आणि नसताना, म्हणजे आमदार असताना नसताना काही लोकांची अज्ञात अनेक लोकांच्या हात हात आहेत, त्याबद्दल आमची अजिबात तक्रार नाही. म्हणजे तुम्ही जर कोणाचं नाव घेतलं तर मी तुमचं योगदान पण सांगेन. तुम्ही आता नागनाथ अण्णांचा विषय सांगितला, मला असं वाटतं की कुठल्याही योजनेला शासनाच्या मान्यतेसाठी किंवा एखादं काम करून घेण्यासाठी बहुआयामी काम करावं लागतं. मग एक असं असतं की रस्त्यावरचा उठाव करावा लागतो, आंदोलन करावं लागतं, आणि एक बाजू अशी असते की शांतपणे आपण जर शासनामध्ये आहोत तर आपली जबाबदारी असते की जो उठाव चालला आहे, जी लोकांची मागणी आहे, ती शासनाकडून त्याची मान्य करून घेऊन त्याची तरतूद करून त्याला मंजुरी करून काम चालू करणं. अण्णांनी अण्णांचा रोल अत्यंत प्रामाणिकपणे केला. आमच्या त्यांच्या योगदानाबद्दल अजिबात दुमत नाही. त्यांनी पाणी परिषद असेल, आंदोलन केले असतील, त्या चळवळ उभ्या केल्या असेल, त्यांचं खूप मोठं योगदान आहे, नाकारण्याचं काही कारण नाही. पण तुम्ही भाऊंच्या बाबतीत जर बघितलं, भाऊ टेंबू ह्या विषयावरती सगळ्या भागात लढले, म्हणजे चळवळीत होते, पाणी परिषदमध्ये होते, न्यायालयात भाऊ लढलेत, आंदोलन सुद्धा भाऊंनी केले, आणि शासकीय पातळीवरती हे सगळं मंजूर करण्यामध्ये सगळ्या स्तरावरती ह्या योजनेमध्ये काम केले. म्हणून आम्ही म्हणतोच, मी कार्यकर्ता म्हणून भाऊंचं म्हणतोच, पण ह्या जनतेनं ते मान्य केले ह्याचं श्रेय हे अनिल भाऊंचं आहे. विरोधकांचा दुसराही आरोप होतोय की तुम्हाला संस्था चालवता आली नाहीत किंवा उभारता आल्या नाहीत नव्यानं. आम्ही संस्था चालवल्या, रोजगार निर्मित केली, पण तुम्हाला रोजगार देता आला नाही, फक्त पाणी पाणी आणि पाणीच पाणी चालू आहे. अगदी चांगला मुद्दा तुम्ही काढला. मला असं वाटतं की संस्था आणि राजकारण हे दोन वेगळ्या अंगात असं माझं मत आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो मी, आर आर बाबा यशस्वी राजकारणी नव्हते, एकही संस्था नाही. देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी राजकारणी नाही आहेत का? एकही संस्था नाही. म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, यशवंतराव चव्हाण साहेबांची एकही संस्था नाही, ते राजकारणी नव्हते का? आणि त्याच्या उलट मुजुमदारांनी सिम्बॉयसिस काढली, ते राजकारणात नाही आहेत. कराडनी MIT काढली, ते राजकारणात नाही आहेत. मला असं वाटतं की तो एक वेगळा भाग आहे. आणि संस्था म्हणजे त्यांनी एक कॉलेज असेल, शाळा असेल, बाकीचे त्यांच्या दोन संस्था असतील, दूध संघ असेल, याच्यामध्ये रोजगाराचा कुठं संबंध येतो? संस्था माझी आहे, मी छोटा आहे, मला माझ्या वडिलांनी काय ताकद लावून, माझ्या वडिलांच्या आमदारीच्या काळामध्ये त्यांनी कधीही मला मदत नाही केली की तू संस्था उभा कर, तू तुझी कॉलेज उभा कर. मी माझ्या पद्धतीनं हळूहळू छोटं छोटं उभा करत गेलो. त्या ज्या संस्था आहेत ना, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या त्यांच्या स्वतःच्या आहेत, त्याच्यामध्ये सामान्य माणसांचा काय त्याच्यात बेनिफिट नाही. उद्या त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किती मुलं मोफत शिकली ह्याला महत्त्व आहे माझ्या दृष्टीनं. आणि तुम्ही ज्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेज काढत होता ना, त्यावेळेला ह्या खानापूर तालुक्यातलं सगळ्यात पहिलं महिला कॉलेज मी काढले, समजून घ्या. संस्था काढण्यामध्ये सुद्धा फरक आहे. आणि त्या पहिल्या त्यात अनेक मुली अशा आहेत की अगदी मोफत शिकलेत. तुम्हाला तो आकडा हजाराच्या वर आहे, हजारोंच्या वर आहे. मग तो अँगल असा होता की त्याच्यामध्ये फक्त लोकांचं कल्याण झालं. मला असं म्हणायचं, मी सांगतो ना तुम्हाला, आता तुम्ही रोजगार सांगितला, माझा त्यांनाही सवाल आहे की ज्या दिवशी संस्था काढली, संस्था काढल्यानंतर जो मुलगा तुमच्यात कामाला होता तो आज आहे का दरवर्षी बदलते आपण? तो एक फरक आहे. आणि किती लोकांना आपण काम दिलं, समजा त्यांनी 1500 लोकांना दिलं असेल, मी 100 लोकांना दिलं असेल, आता तो रोजगार म्हणायचा का की ह्या शेतीच्या ह्याच्यातून उत्पन्न झालेलं? म्हणजे तुम्ही माहिती घ्या, कृषी सेवा केंद्र 40 होते आपल्याकडं, आज 150 वरती गेले. त्यांचा टर्नओव्हर हा 1500 वरच आहे. आज शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या तुम्ही जर बघितली तर जे लोक रोजगार मागत होते पूर्वी, ते लोक आज बिहारी नाशिकचे लोक इथे येऊन त्यांच्यात रोजगार करतात. खूप मोठा परिणाम ह्या पाण्याचा आहे, मी असं नाकारत नाही. पण मला असं वाटतं की संस्था आणि राजकारण हे गल्लत करतात. ते तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांच्या संस्था त्यांचा व्यवसाय आहे, 100% व्यवसाय. तुम्ही मागे सांगितलं की आमच्या संस्थेत अनेकांना मी मोफत शिक्षण देतोय, ते देत नाही, 100% देत नाही. आता काही दिवसानंतर त्याचे उदाहरण तुम्हाला पुढे यायला सुरुवात होते. आणि कसं होतं, ज्या आता आमची काय खाजगी कारखाना आमचा कधीच नव्हता, आमचा कारखाना हा सहकारी संस्थेचा यशवंत कारखाना तुम्हाला माहिती आहे. ज्या काळात चालवलं ना, त्या काळामध्ये ह्या मतदारसंघाची परिस्थिती तुम्हाला माहिती, प्यायलाच पाणी नव्हतं, त्यामुळे ऊस असण्याचा काही फारसा संबंध नव्हता.
कोऑपरेटिव्ह कारखाना तो दुर्दैवानं मोडीत गेला, ते लिटिगेशन झालं सगळं झालं. पण तुम्हाला गंमत सांगतो मी, आजही आम्ही त्याचं उत्तरदायित्व सोडलेलं नाही. माझे वडील कारखाना बँकेनं गेल्यापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या कारखाना सभासदांचा फॉर्म लढत होता, त्यांच्या पश्चात आम्हीही लढतो आहे. आम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही त्याचं उत्तरदायित्व सोडणार नाही. तो सभासदांचा मालकीचा राहावा म्हणून आम्ही ताकदीने प्रयत्न करतो. दुसरा मुद्दा असा, तुमच्यावर गेल्या काही दिवसात तुम्ही म्हणजे भाऊ गुवाहाटीला गेले, त्यानंतर गद्दारीचा आणि खोकेबाजीचा तुमच्यावर आरोप, विरोधकांच्याकडून आरोप केला जातो, काय सांगाल? आता मी तुम्हाला त्याचं वस्तू सांगतो. 4 ते 14 जे सरकार होतं ना, त्या सरकारवरती आमचा आरोप होता की तुम्ही ह्या टेंबूला पूर्ण क्षमतेनं पैसे देत नाही, तुम्ही ते दिले पाहिजेत. त्या सगळ्या वादातून 14 आपण पार्टी सोडली आणि शिवसेनेमध्ये गेलो. 14 गेल्यानंतर मुद्दाम तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, 2002 साली पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ असं अनुशेषाच्या मुद्द्यावरती विधानभवनमध्ये जोरदार वाद झाला होता. पश्चिम महाराष्ट्राची बाजू भाऊ मांडत होते आणि विदर्भाची बाजू आदरणीय देवेंद्रभाऊ मांडत होते. ज्यावेळेला 14 आपण आमदार झालो आणि परत देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री झाले, त्याला भाऊ थोडे प्रेशरायज होते. आणि मी भाऊंना म्हटले की काय झालं, तर म्हणले आता अनुशेषाच्या मुद्द्यावरती ज्यावेळेला वाद झाला त्यावेळेला आम्ही दोघं भांडत होतो, आता विदर्भाचा माणूस मुख्यमंत्री झाला, पैसे मिळणार काय योजनेला? आणि आपण तर लोकांना शब्द दिला आहे. आणि ज्या दिवशी पहिली मिटिंग झाली त्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की भाऊ किती पैसे लागतील, 1 स्ट्रोक देऊन टाकू. त्याला भाऊने विचारलं की अनुशेष साहेब तू माझं बघतो म्हटलं. मग विदर्भाचा मुख्यमंत्री अनुशेषाचा मुद्दा बाजूला सरून आम्हाला पैसे देतो आहे. मग आम्ही ज्यांच्यावर इतके वर्ष राहिलो त्या लोकांनी मग आम्हाला का दिलं नाही, हा आमचा पहिला प्रश्न होता. परत काम चालू झालं. 2019 एंडला इलेक्शनच्या आधी 6व्या टप्प्याची निर्मिती झाली, तत्वता मान्यता झाली, युतीचं सरकार आल्यानंतर परत काम करूया असं ठरलं. मॅन्डेट मिळालं युती सरकारला, पण दुर्दैवानं ज्या लोकांनी परत त्या योजनेचं काम अडवलं होतं पूर्वी, ती सगळी लोक सत्तेमध्ये सामील झाले आणि जे व्हायचं होतं तेच झालं. परत 6व्या टप्प्याला जी अपेक्षित गती होती ती मिळाली नाही. 2022 आहे तसं तर 6व्या टप्प्याचं पेंडिंग ठेवलं गेलं. उठाव म्हणजे राग होता खूप मनामध्ये. काय होता तर ते तत्कालीन मुख्यमंत्री भेटतच नव्हते, मी आमदारांना कार्यकर्त्यांना नाही भेटू द्या, मंत्र्यांना पण भेटत नव्हते, तो राग होता. त्या रागाच्या पोटी 1-2 गेले असं गोष्ट वेगळी होती. 50 आमदार गेले आणि 50 जाताना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, पहिले जे 4 गेले ना त्यात भाऊ होते. त्यावेळेला 22 गेलेत, 40 गेलेत, 2/3 मेजॉरिटी होते का हे माहीत नव्हतं. आपण आमदार की 15 लावून अख्खं करिअर 15 लावून भाऊ तिथे गेले होते. आणि भाऊच्या स्वभाव सगळ्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे, त्यांनी किती आरोप केले तर ते आरोप भाऊंच्यावरती मान्य होऊ शकत नाही. भाऊंचा तो स्वभाव नव्हता, आर्थिक तडजोड करण्याचा भाऊंचा त्यांनी कधीच व्यावसायिक राजकारण केलं नाही. त्यांनी 6व्या टप्प्यासाठी गेले, त्यांनी ते मान्य करून घेतलं आणि पत्रात पडून घेतलं. आता ज्यांनी आरोप केले, मी तुम्हाला उदाहरण सांगतो, भाऊ पूर्वीपासून काँग्रेसचे विचारधारेच होते, त्यांनी कधीच पक्ष बदलला नाही. 99 साली जेव्हा राष्ट्रवादी स्थापना झाली त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये गेले. 14 साली शिवसेनेमध्ये गेले, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहिले, पक्ष भावनेत कधी बदलला नाही. जे बदलले ते लोकांच्या साक्षीनं त्यांच्या संमतीने बदलले. आता ज्याने आरोप केले त्यांचा आता ह्या 3 महिन्यातला 4 पक्षप्रवेश आहे असं कसं चालेल? आणि मी ऐकलं नाही त्यांचं भाषण, पण काही लोकांनी आरोप केले की गद्दार आणि दल बदलू ह्याच्यात फरक आहे. आता काय फरक आहे? मुळात गद्दार सिद्ध व्हायला गद्दार नाही हे लोकांनी वेळोवेळी दाखवून दिले, पण तुम्ही दल बदलू आहे सिद्ध करताय. कारण 3-4 महिन्यामध्ये 4-5 पक्षप्रवेश विश्वास कसा ठेवायचा? दुसरं असं, तुम्ही तुमचे जे आत्ता प्रतिस्पर्धी आहेत वैभव पाटील, त्यांना मोगल म्हणता किंवा औरंगजेब म्हणता का? ते कसं आहे, तो टीकेचा भाग झाला. माझं तुम्हाला मत सांगतो, 7 जानेवारीला भाऊंचा शेवट वाढदिवस झाला, त्याला शेवटचं होता हे काय ध्यानीमध्ये नव्हतं. त्याही भाषणात मी सांगितलं होतं की अनिल भाऊ आमदार होणार. राजकारणामध्ये मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पहिले कॅन्डिडेट आहेत माझ्याबरोबर जे उभं राहणार आहेत, की वडिलांची इच्छा असताना वडिलांना बाजूला सरकून ते पुढे आले असं माझं आरोप आहे त्यांच्यावर. किंवा लोकांना सुद्धा असं वाटत होतं की ते उभं राहणार आहेत, त्यांचे वडील उभा राहणार आहेत, पण आज प्रेशराईज करून ते सगळं प्लॅनिंग करून बाजूला सारून, म्हणजे जे मुघल साम्राज्य सम्राटांचं जे घडत होतं
तसं घडते असं दिसते, ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी आपल्या मतदारसंघाच्या राजकारणात बाबर आणि पाटील गट ह्या दोन गटात तडजोडीचं राजकारण चालतं असं आरोप केला जात होता. कधीच नाही तडजोड कधीच झाली. नगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही बोलत नव्हता, पंचायत समितीच्या बाबतीत ते बोलत नव्हते. आता ही तडजोड संपली का? नाही नाही, तडजोड नाहीच आहे. मी तुम्हाला परत सांगतो तडजोड कधी असते. तुम्हाला उदाहरण सांगतो, मी 2009 पर्यंत आम्ही राजकारणातच नव्हतो, माझं वयस कमी होतं. 12 साली ज्यावेळेला पहिली निवडणूक झाली की नाही, त्याला आम्ही पॅनल उभं केलं होतं. पॅनल उभं केल्यानंतर काही युत्या झाल्या, त्यावेळेला अचानक फसून युती झाली. त्यावेळेला आम्हाला शक्य होतं की माघार काढून घ्यायची किंवा लढायचं नाही किंवा त्यात सामील होऊन जायचं, सामील व्हायचा प्रस्ताव होता. पराभव समोर दिसत असताना सुद्धा आमचा अमोलला तर लढला निवडणूक. त्यावेळेला मग सेटलमेंट नाही झाले आमचे. आणि 2017 परत नगरपालिकेच्या निवडणुकीला तुम्ही सेटलमेंट म्हणत असताना आम्ही आमच्या घरातले सून उभे केले ना. आमच्या बहिणी समान आहे, आमच्या माते समान आहे, तिला आम्ही उभं केले ना. मग तिला उभं करून आम्ही सेटलमेंट कशी करायचे राजकारणाची? हा फक्त त्यांच्यात एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या पुढे सोडणारे कार्यकर्ते जबरदस्त आहेत. ते सिस्टमॅटिक पुढे ज्याला लागेल तशी पुढे देत राहतात ते. त्यामुळं आमच्या लोकांना बाबा त्यांचं सेटिंग आहे, त्यांचं असं आहे, मग तुम्ही कशाला वाटपणा घेत आहे हे सांगण्यासाठी त्यांचं अत्यंत. आणि मी तुम्हाला अजून आठवतो, तुम्ही ज्या ज्या वेळेला प्रसंग आला आहे त्या त्यावेळेला आम्ही आंदोलन केले नगरपालिकेकरता, त्या त्यावेळेला आमचे कार्यकर्ते गेलेत. पंचायत समितीचे विरोध बोलण्यासाठी काही नव्हतंच ना. मी भाषणामध्ये सांगतोय, मी 3-3.5 वर्ष उपसभापती म्हणून काम केले, सदस्य म्हणून काम केले, जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केले, सदस्य म्हणून काम केले. 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक त्यांनी माझं चुकीचं काम दाखवावं मला, त्यामुळे बोलायचं कशावरती? बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही, अजिबात मुद्दे नाही. गोपीचंद पेडळकर, मागच्या निवडणुकीला, मागच्या विधानसभेला तुमच्यात असं ठरलं होतं की तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा, यावेळेस त्यांनी मागच्या वेळेस तुम्हाला द्यायचा आणि त्यानंतरच्या इलेक्शनला तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा. ते असा आरोप करतात की मागच्या वेळेस तुमची अशी चर्चा झाली होती, किंवा राजेंद्रअण्णा देशमुख आहेत त्यांनी पण अनेक वेळा तुम्हाला पाठिंबा दिला, आता तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी त्यांची मानसिकता होती. आता पडळकरांची आणि भाऊंची भेटच कधी झाली नव्हती, हा पहिला मध्ये माझी त्यांची भेट झाली नव्हती. पक्षपातीवरती पाठिंबा निर्णय देण्याचा झाला, त्यांनी पाठिंबा दिला, आम्ही पाठिंबा घेतला, प्रामाणिकपणे त्यांनी पण दिला, आम्ही पण काम केलं, असं बैठकीत कुठेही ठरलेलं नव्हतं. हा पहिला मुद्दा. अण्णांच्या बरोबर काय ठरलं होतं हे मलाही माहीत नाही, म्हणजे मी काय तुमच्यासमोर खोटं अजिबात बोलणार नाही. ज्या दिवशी अण्णांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं त्या दिवशी मी त्यांना हेच सांगितलं की ठरलं असेल आता रुजवात कोणाची घालायची, भाऊ नाहीत, कदाचित भाऊ असते आणि जर भाऊनी शब्द दिला असता तर भाऊंचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शब्द दिला असता तर भाऊनी कदाचित तोही पाळला असता. ज्या अर्थी भाऊ इतक्या वर्षात कधी काय बोलले नाहीत, ज्या अर्थी अण्णा 15 दिवसापर्यंत काही बोलले नाहीत, त्या अर्थी ठरलेलं नसावं असं माझं मत आहे. आणि मी त्यातूनही त्या शिष्टमंडळ म्हटलं होतं की अण्णा ह्या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, वयानं सिनियर आहे, तत्वान वागणार माणूस आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांच्याशी बैठक करायला तयार आहे, मी त्यांचे पाय धरायला तयार आहे. पण दुर्दैवानं मी अशा स्टेजमध्ये आलो आहे की मला थांबता येणार नाही. माझे वडील असते, त्यांनी काही निर्णय घेतला असं तुम्हाला मान्य होता, पण वडील नसताना 8 महिन्यामध्ये मी त्या ताकदीनं पार्टी टिकवली, उभा केली, या मतदारसंघाचं काम करले, त्यामुळे मला उभं राहणं क्रमप्राप्त होत. भाऊंच्या दुःखद निधनानंतर सुहास बाबर बदलले तसं अनेकांचं मत येते, बदलले म्हणजे नेमकं काय? बदल नाही, कसं तुम्हाला सांगतो, तुम्ही एक वाक्य माझं अधोरेखित करा. जे जे म्हणतात ना मी बदललोय किंवा आणि कोण उमेदवार म्हणतात की मी बदललो, बदलले पॉझिटिव्ह अर्थाने बदलले, स्वभावाला औषध नसतं. हा पहिला मुद्दा. माझ्यात कधीच चुकीचं वागलेलं नाही आहे. फक्त होतं काय की भाऊ आमचं प्रमुख केंद्र होतं आणि आम्ही त्याच्याखाली काम करत होतो, कदाचित मॅक्झिमम भेटण्याचा ओघात होतो भाऊंच्याड होता. मी जरी काम केलं तरी ते भाऊनी केलं असं आम्ही ते प्रमोट करायचो. त्यामुळं लोकांना असं वाटत होती की हा साईडला राहून काम करतोय. मी भाषणात सांगतोय त्यांनी त्यात चुकीचा अर्थ घेतला आहे. मी साईडला राहून काम करतोय, माझ्या वडिलांना मला आमदार करायचं होतं, मी साईडला राहून ताकदीन त्यांचे मत त्यांना काम करत होतो. फक्त दुर्दैवानं मी या भूमिकेत आलो, म्हणजे वडिलांचं आकस्मिक जाण्यामुळं मला या भूमिकेत यावं लागलं. आणि मुख्य भूमिकेत आल्यानंतर लोकांना जे जाणवलं की हा असा आहे, फक्त त्याला भाऊ असल्यामुळं ते जाणवत नव्हतं. दुसरा प्रश्न असा, एकाच वर्षात तुमची आई आणि वडील दोघांचं पण दुःखद निधन झालं, तुमच्या कुटुंबावर पार्टीवर
खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आज तुम्ही विधानसभेची उमेदवारी करताय, आज आईची आणि भाऊंची उणीव जाणवते का? तदुपरी तुम्हाला असं वाटतं का की या क्षणाला भाऊ पाहिजे होते? प्रत्येक क्षणाला जाणवते. म्हणजे आईचं तुम्हाला मी बऱ्याच जणांना माहिती आहे की तिच्याने माझी अटॅचमेंट खूप होती. म्हणजे मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो अशी माझी परिस्थिती होती. सतत आम्ही दोघं बरोबर असायचो. आज प्रचार करून परत येताना खूप दिवस खरात पाऊल टाकता, तेव्हा आईच्या आणि भाऊंच्या आठवणी भयानक येते. जेवढं बाहेर असेल, लोकांच्यात असेल, प्रवासात असेल, त्याला काय वाटत नाही. पण ज्याला घरी जायचं हे ज्याला फायनल होती का, आता आपल्याला 11 वाजले 12 वाजले घरी जायचं आहे, गाडी तिथून टर्न घेऊन आली की प्रचंड अस्वस्थ मनामध्ये निर्माण होतं. कारण शेवटी असं आहे, आई वडील नसणं, अनाथ असणं हे सारखं वाईट काय नाही या जगामध्ये. आणि तुम्ही कुठलंही नातं तुमचं असू द्या, आई वडील आई वडीलच असतात, तुम्ही त्याची तुलना करू शकत नाही. मी परवा दिवशी पेडला एका ठिकाणी गेलो, मी पाया पडल्यानंतर त्या मातेनं माझ्या डोक्यात हात ठेवला, मी डोळ्यात पाणी आलं, त्यांनी मला विचारलं म्हणून 2 वर्षानंतर कोणतरी माझ्या डोक्यात हात ठेवला म्हटलं त्या ममतेनं. नाही ना, परत तसं होत नाही. कुणीही किती प्रेम लावलं, आईचं आणि वडिलांचं प्रेम कोण देऊ शकत नाही. परवा दिवशी अर्ज भरायला जाताना आमची चुलतीत सगळे मला ओळखतात, जाणवतच ना आई नाहीत किंवा बाप आपल्या पाठीमागं ताकतीन नाही, जाणवतच ना. थोडा इमोशनल झालो मी उत्तर देताना, पण भाऊ झालाय तुमचे जाणवते. पण ठीक आहे, प्रसंग आलाय माझ्यावरती. मला माझ्या वडिलांना शिकवले की रडत बसायचं नाही, लढायचं. मी आई गेल्यानंतर खचलो होतो, 6 महिने मला मी बाहेर पडत नव्हतो, मी कार्यक्रम करत नव्हतो, मला मी त्या अस्वस्थ दिसत होतो. आई गेल्यानंतर खचलेला मुलगा, वडील गेल्यानंतर मात्र जबाबदारी जाणीव झाली. माझ्या कुटुंबातल्या सदस्यांनी, माझ्या गावातल्या सगळ्या लोकांनी, पार्टीच्या म्हणजे ज्यांनी 40-40 वर्ष भाऊंच्यावर काम केले त्या सगळ्या लोकांनी माझ्या विश्वास दाखवला. त्यांनी बसून सांगितले की ताकदीनं आपल्याला सगळ्यांनी हे करावं लागेल. सगळे लोक आज 24 तास माझ्या बरोबर आहे. भाऊ असताना लोकांच्यात पैसा लागायच्या, रात्रीचे भाऊंच्या नंबरवर कॉल करायचे, भाऊ फोन उचलतायत का रातच्या 1-1.5 ला कार्यकर्ते पैसे लावून फोन करायचे, बरोबर भाऊ फोन उचलायचे. आजही तो नंबर चालतो, आजही उचलला जातो, आजही तो नंबर चालूय, आजही नंबर चालूय, आजही तसाच फोन उचलला जातो. कधीही चेक करा, फक्त इलेक्शनच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेम होतो, भाषण चालू असलं किंवा काय असेल तर. म्हणजे भाऊंच्या गाडीचा ड्रायव्हर, भाऊंची गाडी, भाऊंचा नंबर आजही चालू आहे. भाऊंची गाडीचा ड्रायव्हर तेच आहेत शहाजीरावमा, ज्याने 35 वर्ष भाऊंच्यावर काम केले, तीच गाडी आहे आणि तोच शहाजी पी आहे भाऊंचा. भाऊंचा मोबाईल नंबर आजही माझ्याकडेच आहे. या मतदारसंघातलं विकासातलं जर योगदान गलाय बांधवांचं प्रचंड मोठं योगदान आहे, खूप मोठं योगदान. पण आपल्या तालुक्यात, मतदारसंघात किंवा विटा शहरात गलाय बांधवांचं काहीच नाही, कारण काय? तुम्ही माझं विजन मी फेसबुकला टाकते सगळं, आता त्याच्यामध्ये आहे गलाय. मुळात पाणी नसताना हे जे तुम्हाला विट्यातलं सगळं जे एवढं मोठं सगळं हे दिसतंय, ते सगळं गलाय बांधवांचं आहे असं माझं मत. त्यांनी जर पैसे इथं गुंतवले नसते, ते आज गाव सोडून 1000 किलोमीटर लांब जाऊन तिथली भाषा आत्मसात करून त्या व्यवसायाचा ताबा घ्यायचा आणि त्यातनं मिळवलेल्या संपत्तीतून आपल्या भागामध्ये आपले भाऊ असतील, आपलं गाव असेल, त्या भागामध्ये विकासाची भूमिका घ्यायची. कारण तुम्हाला मी उदाहरण सांगतो, मी जिल्हा परिषदला असताना शैक्षणिक उठाव नावाची आम्ही योजना चालू केली होती. म्हणजे शाळा ज्या आहेत आमच्या जिल्हा परिषदच्या, शासनानंच करावं असं काय नाही, काही लोकांनी पण मदत करावी. थोडंसं जिल्ह्यामध्ये असं आहे की सदन भाग आणि दुष्काळी भाग, आपण दुष्काळी भागात म्हणतो, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आपल्याकडे त्या लोकांचा. पण शैक्षणिक उठावाच्या बाबतीत सदन भागाचा उठाव हा 20 लाख 30 लाख आणि आपला 1.5 कोटी 2.5 कोटी खरं आहे. ही जी दानत आहे ना, ही आपल्या दुकानदारांची दानत आहे. त्यांनी इतकं प्रचंड मदत केली, खूप मोठं योगदान. मी फक्त तुम्हाला एकच योगदान सांगितलं, अनेक लोकांना व्यवसायाला मदत केली, अनेक कुटुंब त्यांनी उभा केले. तुमच्या डोक्यात त्याबाबत काय नित्याचे विजन आहे ते आपल्या वज्राच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या जनतेला सांगू शकताय? सगळे सांगू का? नाही सांगा ना सर, हे खुलं सगळ्यांच्यापर्यंत जाणार आहे. आता गलाय व्यवसायाच्या बाबतीत माझं असं मत आहे की मुळात एक गलाय भवन त्यांचं इथं झालं पाहिजे असं माझं मत आहे. जे ते सतत एकत्र आल्यानंतर त्यांच्यासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी किंवा त्यांना जे जे कार्यक्रम करायचे आहेत त्यांच्यासाठी इथं, कारण छोट्या इतकी मोठी लोक आहेत की आपण त्यांना काहीतरी द्यावं असं नाही आहे परिस्थिती. आम्ही आता आचारसंहिता लागली म्हणून, पण आम्ही त्यांचं स्टॅच्यू म्हणजे त्यांचा एक बनवला आहे. आम्ही त्यांच्यासाठी गलायचं एक आम्ही डिझाईन बनवून आपण विट्यामध्ये तो सेटअप उभा करतो सगळा आत्ता. आणि भविष्यामध्ये आता त्यांच्या अडचणींना मला असं वाटतं की यापूर्वी भाऊ खूप ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहत होते, ती जबाबदारी आम्ही इथून पुढं 100% पार पाडू. मग अशी विचारतो विचारतो एक प्रश्न राहून गेला, तो प्रश्न विचारतो आपण निरोपाकडे जाऊया. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत वैभव पाटील, त्यांनी इथल्या एका
खासगीच्या वाहिनीला जी काय मुलाखत दिली त्या मुलाखती तुमच्यावर काय आरोप केलेत MLC वगैरे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही आता त्यांनी मी बघितलं नाही मुलाखत, पण मला काही लोकांनी सांगितलं की फक्त टेम्पोच्या भोवती तुम्ही फिरताय, काही काम करू शकले नाहीत किंवा योजना काही कंपनी आणू शकल्या नाहीत, MNC झाल्या पाहिजेत. दुसरा आरोप लागलाच सांगतो की विटा शहर देशात नंबर काढला, देशपातळीवर शहराला नेलं, तुम्हाला तुमचं गाव त्या पद्धतीने देशपातळीवर नेता आलं नाही, हाही आरोप आहे. आता दोन्ही सांगतो तुम्हाला, ते MNC झाल्या पाहिजेत असं त्यांनी भाषणात सांगितलं, त्या मुलाखतीत सांगितलं असं मला समजलं. परत मी बेसिक गोष्टीवर येतो, तुम्ही आमदार असताना हे विटा शहराची अवस्था आणि ह्या 5 वर्षात झालेला जो बदल आहे, तुम्ही आज MNC कुठं कुठं आहेत? मल्टीनॅशनल कंपनीज आज मुंबई, पुणे, बेंगलोर, तीनच, अजून कोल्हापूरमध्ये नाहीत, सांगलीमध्ये नाहीत, सातारा नाही, मोठ्या मोठ्या जे आपण शहरांची नावं घेत होते त्या अजून मल्टीनॅशनल कंपन्या आलेल्या नाहीत. त्याला कारण असतं, मल्टीनॅशनल कंपन्या यायच्या असतील तर सगळ्यात बेसिक गोष्ट अशी असते की तुमची पाण्याची स्वयंपूर्णता पाहिजे, ती आत्ता आपली झाली. त्याच्यानंतर त्यांची रिक्वायरमेंट असते लाईटची. तुम्ही आज आपल्या मतदारसंघाची माहिती घेतली तर 10 नवीन सबस्टेशन ह्या 3 वर्षामध्ये उभा करतो, त्याचे 5 सबस्टेशन पूर्ण झाले, काही सबस्टेशनचं काम चालू आहे. युती सरकारने निर्णय घेतला ह्या 2.5 वर्षामध्ये की सबस्टेशन शेजारचे सगळे गायरान त्यांनी घेतले, तिथं सोलर प्लॅन बसवतात. आपल्या मतदारसंघामध्ये 58 मेगावॅट लाईट सोलरची लाईट तयार करता येते. पाण्याची व्यवस्था झाली, लाईटची स्वयंपूर्णता झाली. तिसरं अत्यंत महत्त्वाचं असतं दळणवळण. ह्या 3-4 वर्षामध्ये 3 राष्ट्रीय महामार्ग, एक पूर्ण झाला तुमचा कराड विजापूर, परवा गडकरी साहेब आले होते त्यांनी फलटण टू विटा हा 2 पदरी नारळ फोडून गेले. भाषणात त्यांनी सांगितले की विटा टू मिरज 4 पदरी करणार आहेत, मुंबई टू बेंगलोर हा जो ग्रीनफील्ड रोड होता ते करणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. विटा शहराला 2 स्टेट हवे, विटा ते सातारा, विटा टू इस्लामपूर. तुम्ही त्याच्या पूर्वीच्या रस्त्याची अवस्था नाही आत्ताची, बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो. विटा साळशिंगे आपण पूर्वी 3.5 मीटर 5.5 मीटरचं केलं, आता 7.5 मीटरचं करतोय. विटा टू पारे 7.5 मीटरचं करतोय. हॅममधून भाऊ गेल्यानंतर 142 किलोमीटरसाठी 750 कोटी आपण आणले. अल्टिमेटली ते सगळे रस्ते आपण विटाला जोडते. विटा हे प्रमुख शहर आहे, ह्या शहराला जोडण्यासाठी जेवढे रस्ते होते ते सगळे आपण मोठे करतोय. म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं ना ते इन्फ्रास्ट्रक्चर ह्या 2 वर्षात तयार झाले. आणि ज्यावेळेला हे सगळं होईल ना त्यावेळेला आपण मल्टीनॅशनल कंपनीला इन्व्हिटेशन देऊ शकतो की आमच्या मुलांची ती कॅपॅसिटी आहे, IT सेक्टरमध्ये आमची मुलं काम करत आहेत, मेकॅनिकल सेक्टरमध्ये आमच्या विटातली मुलं मतदारसंघातली मुलं काम करत आहेत, तुम्हाला कमी पगारामध्ये मनुष्यबळ अवेलेबल होऊ शकतं. जरी हायवे सगळे पूर्णत्वास गेले, पाणी आहे सगळं व्यवस्थित राहिलं, लाईटच्या सगळ्या सिच्युएशन राहिल्या, तुमच्या आमदारीच्या काळात ही परिस्थिती नव्हती. आत्ता तुम्ही जे सांगताय ना की MNC आले पाहिजे, ते ह्या 2 वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिले त्या आधारे तुम्ही सांगताय, हा सगळ्यात बेसिक गोष्ट. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये MIDC आम्ही आटपडीला MIDC आणतोय. माझं आमचं विजन आहे, आम्ही खानापूरला मिनी MIDC 60 एकर जमिनीचं आम्ही नगरपंचायतनं ॲक्विशन केलं त्यासाठी. आणि ह्या MIDC मध्ये ह्या कंपन्या आल्या पाहिजेत, ह्यासाठी युती सरकार 100% सत्तेवरती भविष्याच्या काळामध्ये इथल्या मुलांना काम मिळावं म्हणून आपण ह्या मल्टीनॅशनल कंपनी मी अजिबात खोटं सांगणार नाही, कंपन्यांना इन्व्हिटेशन देऊ. आणि मुळात आमचं विजन असं आहे की विट्याचा बेस आहे तो पोल्ट्री आणि यंत्रमाग, आधी ही लोक आपली सक्षम केली पाहिजे. आता यंत्रमागाची अवस्था पूर्ण एकदम कलमळ, जवळपास सगळा यंत्रमाग व्यवसाय बंद पडला. ह्या शासनाने आता परवा निर्णय घेतला आणि 1 रुपयाची त्यांना जे अनुदान पाहिजे होतं ते दिलं. भविष्यामध्ये ह्या लोकांसाठी एकत्रित येऊन शासनाच्या मार्फत युती सरकारच्या मार्फत आम्ही ह्या यंत्रमागसाठी जे जे त्यांना उपाययोजना लागतील ते करणार, पोल्ट्रीसाठी करणार. आधी आपला बिझनेस इथला सेट झाला पाहिजे आणि मग आपण बाहेरच्या लोकांना बोलवलं पाहिजे. तो विटा जे स्वच्छता अभियान, विटा स्वच्छता अभियानमध्ये एकटं त्यांचं योगदान अजिबात नाही. ह्या शहरात राहणाऱ्या फ्लोटिंग लोकसंख्या जेवढी असेल पॉप्युलेशन त्या सगळ्यांचं योगदान आहे, अगदी माझंसुद्धा योगदान आहे, मी सुद्धा बाहेरून घाण टाकत नाही बरोबर. आणि तुम्ही जी माझ्यावर आरोप केले की काय करू शकला नाही, तर माझे वडील नसताना तुम्ही ज्या शहराचं नेतृत्व केले त्या शहराला 100 कोटीच्या आसपास रस्त्यांसाठी, तुम्ही ज्या रस्ते बघताय ना ते सगळे आपण केले.
उठा शहरात. हां, नळ पाणी पुरवठा योजना तुम्ही, अजून तुम्हाला सांगतो, 95 तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि नळपाणी युती सरकार घेतलं आणि नळपाणी पुढे योजना केली. परत 2014 नंतर परत भाजप युती सरकारनेच पैसे दिले 32 कोटी रुपये, ते सुद्धा अपयश ठरले. म्हणून आम्ही आता परत नव्यानं इथून पुढचे 25 वर्ष ह्या शहराचं होणारी वाढ गृहित धरून 87 कोटी रुपये आपण नळपाणी पुढे आपण दिले. आणि हे स्वच्छता एकट्यामुळे झालं नाही, खानापूर नगरपंचायत सुद्धा देशात पहिले आली. चांगलंच काम आहे, मी नाकारणार नाही. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचे 2 नगरसेवक होते आणि ते एका कोणाचं श्रेय नाही, अख्ख्या शहराचं श्रेय आहे. मग त्यात विरोधक सत्ताधारी याचा काही जमणार नाही, सगळ्यांनी मिळून केलेलं हे काम आहे. तुम्हाला पंचायत समितीत काम करायची संधी मिळाली, झडपीला काम करायची संधी मिळाली आणि एवढं चांगलं, इतकी चांगली संधी मिळाली, या कार्यकाळात तुम्ही जे काम केले ते काय काम केलं? पंचायत, तुम्हाला असं वाटतं का काम ते पुरेसं नाही? खूप चांगलं काम करायचा प्रयत्न केला. पंचायत समितीला उपसभापती झाल्यापासून पहिलं काम टँकरने पाणी देणं हाच होतं. पण त्याच्या पश्चात मुळात तुम्ही जसं मागे सांगितले की विटा नगरपालिका स्वच्छतेबाबतीत देशात पहिली आली. खानापूर पंचायत समिती मी उपसभापती असताना राज्यामध्ये कारभारामध्ये पहिली आली. प्रशासन म्हणजे प्रशासन जे चालतं त्याचं सगळं मोजमाप केलं जातं आणि त्याच्यामध्ये खानापूर पंचायत समिती राज्यात पहिली आली. म्हणजे अत्यंत पारदर्शकपणाने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. आमचे शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषदेच्या तुम्ही आज कुठली शाळा जाऊन बघा, तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने भौतिक सुविधा दिलेत, चांगल्या पद्धतीचं शिक्षण चालू आहे. ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पट वाढलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये खानापूर पंचायत समितीमध्ये शाळा आहेत सगळ्या. शिक्षण विभागात काम केले, आरोग्य विभागात तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्ही आज लेंगरे, खानापूर, वेजेगाव, अळसंद, पारे ह्या सगळ्या पी एच जाऊन बघा. स्मार्ट पी एचमध्ये आम्ही त्याचं कसं करतो आहे, आटपाडीला 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे. विट्याचं विट्याला 100 बेडचं आणले आपण उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून. 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम आता सरकार आता म्हणजे आता त्याची मान्यता झालेली आहे, त्यामध्ये थांबवण्याचा कोणी काही प्रश्न नाही. आचारसंहिता संपली की आम्ही त्या प्रोसिजर लागतो. 100 बेडचं सगळ्यात मोठं उपजिल्हा रुग्णालय आपल्या शहरात होते. हातनूरसारखी दिगंचीला RH नवीन मंजूर करून आणले, अनेक ठिकाणी PHC मंजूर करून आणल्या, उपकेंद्र मंजूर करून आणली. आरोग्याच्या विषयामध्ये खूप मोठं काम करण्याचा पश्चात जे तुम्ही कामं केली, जो निधी आणला ह्या 8 महिन्यामध्ये, हॅम नावाची एक स्कीम आहे, हायब्रिड ऑनिटिव्ह मॉडेल म्हणून एक स्कीम आहे. त्याच्यामध्ये ह्या मतदारसंघातले 142 किलोमीटर रस्ते, एक तर रस्ता विटा, लेंगरे, बुड, वलवण, खरसुंडी, खरसुंडीतनं बनपुरी, तडवळे, माडगोळीपासून त्या हायवेला मिळतो. खरसुंडीतून परत वरती यायचं बलवडी भावनी, तामखडी, गोटीखुर्द, गोटी बुद्रुक, पारे, मंगरूळ, आळते, चिखलगोटन, पलुसला जोडतो आहे. आणि एक विटा, पारे, धामणी, पारळी धामणी, हातनूर, मांजरडे आणि बस्तोडे असा 142 किलोमीटरचे रस्ते 7.5 ते 10 मीटरनं रुंदीकरण करून त्या गावामध्ये स्ट्रीट लाईट, गटर ह्याला 750 कोटी रुपये दिले. विटा नळ पाणी पुरवठा 87 कोटी, आटपाडीला 85-87 कोटी, खानापूरला 25 कोटी नळ पाणी पुरवठा दिले. 3 मोठी शहरं आहेत आपल्या भागातली. विटा बसस्टँडला 15 कोटी रुपये CM साहेबांनी भूमिपूजन केले, 2-3 दिवसात त्याचं काम चालू होईल. आत काय स्टॉल आहेत, दिवाळीचा सण असू दिलं, कोणाचं स्टॉल मोडू नका, आत्ता त्याचं काम चालू होईल. खानापूरला 3.5 कोटी दिले, आटपाडीला 5 कोटी दिले, आटपाडी नगरपंचायतला 4 कोटी इमारतीसाठी मंजूर करून आणली. खानापूरचं शॉपिंग सेंटर करायला 4-4.5 कोटी रुपये मंजूर करून आणले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 50 कोटी आणले, CM JSWIमधून 60 कोटी आणले, 25-15 मधून पैसे आणले, DPDCतून पैसे आणले. जिथं जिथं आणता येतील ह्या मतदारसंघामध्ये भाऊंच्या पश्चात ह्या मतदारसंघाला 1300-1350 कोटीचा निधी आणण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. त्यामुळं ऑब्जेक्शन कोणी माझ्यावर कर्तृत्ववर घ्यायचं काय कारण नाही. आता बेसिक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेला उभं राहील त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये आटपाडीला 1 MIDC, खानापूरला मिनी MIDC, सगळ्या मोठ्या कंपन्या, मी MNC अजिबात म्हणणार नाही, इथले व्यवसाय सक्षमीकरण करणं हा पहिला मुद्दा आहे. गलाई व्यवसायाने तुम्हाला मी सांगितलं, महिला सक्षमीकरण हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बचत गटांचं काम खूप मोठं आहे, त्या बचत गटाच्या माध्यमातून होणारं उत्पन्न आपण फक्त त्यांना पूर्वी लोनची पापड बघत होतो, पण तुम्ही खरसुंडीला जाऊन बघा, ते ऑर्गॅनिक बाजरी तयार करतात,
अशा अनेक संस्था आहेत. पळशीला एक खूप मोठं बचत गटाचं काम आहे, तिथंही त्या उदबत्तीवर सगळं तयार करतात, खूप मोठं काम, 250 महिला तिथं काम करतात. ह्या सगळ्या बचत गटांना खूप मोठं भांडवल राज्य शासनाने दिलं आहे, पण ह्यांना वितरण व्यवस्था आणि भविष्यातलं मार्केट ह्यासाठी आणि त्यांना हे पारंपरिक व्यवसाय सोडून आपण जे सांगतोय किंवा इथले व्यवसाय बळकट झाले पाहिजेत किंवा इथं काय नव्यानं करता येईल, त्या सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांना त्याचं मार्गदर्शन व्हावं, त्यांना त्याचं फंडिंग अवेलेबल व्हावं आणि त्याचं मार्केटिंग व्हावं, ह्यासाठी आम्ही या सगळ्या महिलांना एकत्र करून भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करणार आहे. आरोग्याच्या बाबतीत काम झालं, रस्त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी काम झालं, जे जे करणं शक्य आहे ते सगळ्या करणं. आता 6व्या टप्प्याचं काम झाल्यानंतर त्या 42 गावांना पाणी गेल्यानंतर खूप मोठं क्षेत्र अजूनही त्या ठिकाणी उभं राहते. त्यामुळे बऱ्यापैकी ज्या बेसिक गोष्टी करणं गरजेचं आहे सगळ्या करणं करायचं आपण प्रयत्न करतो. आपल्याकडे द्राक्ष शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. आपण काय केलं तुम्हाला सांगतो, आता भिवघाटवरती आपण पेस्टिसाइड रेसिड्यू चेक करायची लॅबोरेटरी आमच्या अजेंड्यात आहे. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करताना तुमचे पेस्टिसाइड आणि रेसिड्यूचं त्यात मात्रा किती आहे हे चेकिंग केलं, ते सर्टिफिकेशन झाल्याशिवाय तुम्हाला एक्सपोर्ट करता येत नाही, तो खूप त्रासदायक विषय आहे. परत लीफ ॲनालिसिस, टिश्यू ॲनालिसिस, माती परीक्षण, पाणी परीक्षणची एकत्रित प्रयोगशाळा ही भिवघाटवरती व्हावी असा आमचा अजेंडा आहे. आटपाडीमध्ये डाळिंब संशोधन केंद्र व्हावं असा आमचा अजेंडा आहे, म्हणजे डाळिंबाचं प्रचंड मोठं उत्पादन आहे. तुम्ही जर खांदळवाडीला गेला तर तुम्हाला त्याचं तुम्हाला दर्शन होईल त्या सगळ्या गोष्टींचं. खिलार ही आटपाडीची खऱ्या अर्थानं पेटंट आहे आपला, तर ते संवर्धन झालं पाहिजे, संगोपन झालं पाहिजे, ह्यासाठी आपण तिथं एक सेंटर करगणीमध्ये व्हावं असं आमचं मत आहे. अहिल्यबाई होळकरांची शिल्पसृष्टी उभारावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. बांधवगडला भैरजी नायकांची शिल्पसृष्टी व्हावी ह्यासाठी प्रयत्नशील आहे. जेवढे तलाव आहेत आम्ही पारे, ढवळेश्वर या सगळ्या तलावांना पर्यटनमधून आता पैसे आणले 10 कोटी रुपये. असे सगळे तलाव म्हणजे पर्यटनावरती विशेष लक्ष द्यायचा आमच्या डोक्यात आहे. पारे असतील, दरगोबा असेल आपला किंवा बांधवगड असेल, शुकाचार्य असेल, तुमचं जकायदेवी असेल, अशी अनेक आहे, आता पाची पांडव असेल, ह्या सगळ्या गोष्टी पर्यटना दृष्टीने जर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपल्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटन होऊ शकतं. त्यासाठी भविष्यामध्ये आम्ही प्रयत्नशील करतो. अत्यंत खेळीमेळीत खूप धामधूम असताना आज वेळ काढून आपल्या सगळ्या प्रेक्षकांशी त्यांनी संवाद साधला, तुम्ही वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या, मनापासून धन्यवाद. धन्यवाद.